बाळासाहेबांचा फोन यायचा, राजन काय चाललं आहे, बरं महाराष्ट्र टाईम्स पान नंबर 2 कॉलम नंबर 3, बाळासाहेबांचं लक्ष बारीक असायचं. आणि म्हणून आमच्यासारखे असंख्य कार्यकर्ते ह्या इथपर्यंत येऊन पोहोचलेले आहे. आदरणीय हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या आदेशाने ज्यावेळेला टी चंद्रशेखर या ठाण्यामध्ये जेव्हा आले, आत्ता या सगळ्या रणधुमाळीमध्ये जी काही गद्दारी झाली याचं केंद्रस्थान ठाणा होतं, अशा वेळेला राजनजी तुम्ही एकटे निष्ठावान शिवसैनिकांच्या मदतीने लढत आहात, तुम्हाला एकटं पडल्यासारखं कधी वाटलं का? सर्वप्रथम मी शिवसेनेचा इतिहास सांगतो, कारण तुम्ही जे आता म्हणालात की तुम्ही एकटे पडलेत का, तर मी एकटा नाही, माझ्याबरोबर असंख्य शिवसैनिक आहेत. 1967 साली ज्यावेळेला शिवसेनेची स्थापना झाली, महाराष्ट्रामध्ये पहिली सत्ता ही ठाण्याने दिली, ते कोणाच्या विश्वासावरती? आदरणीय हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे. 1967 साली ज्यावेळेला वसंतराव मराठे हे पहिले नगरपरिषदेवरती नगराध्यक्ष म्हणून त्यावेळेला निवडून आले, म्हणजे महाराष्ट्रामध्ये पहिली सत्ता देणारी कुठलं शहर असेल तर ते ठाणे. त्यानंतर 1974 साली थेट नगराध्यक्ष म्हणून सतीश प्रधान त्यावेळेला निवडून आले. 1 ऑक्टोंबर 1982 साली या नगरपालिकेची स्थापना झाल्यानंतर सतीश प्रधान पहिले प्रथम नागरिक, प्रथम महापौर म्हणून होण्याचा मान त्यांना मिळाला. शिवसेनेचे ठाणे आणि ठाण्याची शिवसेना, आणि त्यानंतर ही घोडदौड सुरू झाली. कोणाला आमदार केलं, कोणाला नगरसेवक केलं, कोणाला खासदार केलं, हे जे काय मिळालं आहे हे कोणाच्यामुळे मिळालं? आम्हाला बाळासाहेबांच्या आशीर्वादांच्यामुळे मिळालं, उद्धवसाहेबांच्या आशीर्वादामुळे मिळालं. शिवसेना मागची 4 अक्षरं काढली की तुमची किंमत 0 आहे. पक्षप्रमुखांच्या विचारामुळे तुम्हाला नागरिक वोट देत असतात, तुमच्याकडे बघून नागरिक वोट देत नसतात, आणि ह्याचं सर्व क्रेडिट जे आहे ते हिंदू हृदय सम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे, पक्षप्रमुख उद्धव ठाकरे साहेब यांचं या ठाण्यावर असलेलं बारीक लक्ष, या विकासाच्या कामात असलेलं त्यांचं योगदान. म्हणजे मी त्यावेळेला महापौर असताना, म्हणजे रात्री किती वाजले, 2:30 वाजले, तरी सकाळी 7:30 मला सर्व जवळ 30 ते 32 पेपर घेऊन बसायला लागायचं. आणि ते पेपर वाचल्यानंतर एखादी बातमी जर समजत असेल की या ठिकाणी घड्याळाचे काटे टॉवरचे बंद आहेत, तर त्याला ते उत्तर लगेच त्यांना द्यावं लागायचं. बरोबर 9:30-10 बाळासाहेबांचा फोन यायचा, राजन काय चाललं आहे, बरं महाराष्ट्र टाईम्स पान नंबर 2 कॉलम नंबर 3 या ठिकाणी जी हे आले, बाळासाहेबांचं लक्ष बारीक असायचं. आणि म्हणून आमच्यासारखे असंख्य कार्यकर्ते ह्या इथपर्यंत येऊन पोहोचलेले आहे. म्हणजे हे सगळं ज्या वेळेला यशाकडे शिवसेना वाटचाल करत होती, म्हणजे शिवसेनेचं ठाणं, ठाण्याची शिवसेना हे अधिक गडद होत होतं, त्याच वेळेला धर्मवीर आनंद दिघे साहेब हे कायम या संपूर्ण तुमच्या वेळ त्यावेळच्या सगळ्या शिवसैनिकांना एकत्र बांधून काम करत होते, कसे होते? उभ्या वादळामध्ये कसं उभं राहायचं ते धर्मवीर आनंद दिघे साहेबांच्यामुळे आज जो मी काय ताटमानेने इथं उभा आहे, एक बाळासाहेबांचे विचार आणि धर्मवीर आनंद दिघे साहेबांबरोबर संबंध ह्या जडणघडणीमध्ये त्यांच्याबरोबर असलेल्याच्या मुळे मला जो काय तो अनुभव जो मिळाला, आणि त्यामुळेच मी आज इथे या ठिकाणी ताटमानाने उभा आहे. कायम त्यांच्या वयाच्या 16 वर्षापासून तुम्ही त्यांना बघत होता. येस, शिस्तीचं वातावरण. येस, म्हणजे जवळजवळ 31 वर्ष लोकप्रतिनिधी म्हणून मी काम करतो आहे. कित्येक टी चंद्रशेखरांबरोबर काम केलेलं आहे मी. त्यावर तर मी सभागृह नेतो होतो ज्यावेळेला ठाणे शहरामध्ये डेव्हलपमेंट सुरू झाली. आदरणीय हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या आदेशाने ज्यावेळेला टी चंद्रशेखर या ठाण्यामध्ये जेव्हा आले, आणि त्यावेळेला ठाणे शहराच्या विकासामध्ये जेव्हा काम करत होतो, तो त्यावेळेचा जो असलेला अनुभव, म्हणजे आज प्रत्येक आयुक्तांबरोबर ते आम्ही काम करत आलेलो आहे. आणि त्यावेळेला संबंध पदाधिकारी त्या त्यावेळचे महापौर होते, त्या त्यावेळचे आमदार होते, हे कुठले एकाचं काम नसतं, हे टीमवर्क असतं. आणि म्हणूनच आमच्यासारखे सामान्य कार्यकर्ते आज गल्ली ते दिल्लीपर्यंत जाण्याची जी काही संधी आम्हाला मिळाली ते त्यांच्याच कृपेने मिळाली.